नमस्कार। तर आजचं उदाहरण आहे माधुरी आणि मनीषा यांचं। खालील ताळेबंद हा माधुरी आणि मनीषाचा आहे आणि त्यांचं जुनं प्रमाण दिलेलं आहे बघा, तिनास दोन, हे त्यांचं जुनं प्रमाण आहे नफा तोटा वाटून घेण्याचं। आता त्यांनी खाली ताळेबंद दिलेला आहे। ताळेबंदाची देयता बाजू सुरुवातीला आहे भांडवल खाते, त्यानंतर धनको, देय विपत्र। आता सर्वप्रथम आणि संपत्ती बाजूला विविध प्रकारच्या संपत्ती दिलेल्या आहेत। ज्या ज्या घटकावर समाजन आहे ते घटक या ठिकाणी टिकमार्क करून घ्या। विविध धनकोवर समाजन आहे, धनकोला टिकमार्क करा। त्यानंतर इमारत, यंत्रसामग्री, ऋणको आणि बँक याला टिकमार्क या ठिकाणी करून घ्या। त्यानंतर आहे याच तारखेला मोहिनीला खालील अटीवर भागीदारीत प्रवेश देण्यात आला, म्हणजे नवीन भागीदार कोण आहे? मोहिनी। त्यानंतर पहिली समाजना दिले बघा, तिने रुपये 1,00,000 भांडवल आणि ख्यातीतील हिस्सा रुपये 40,000 आणावे, म्हणजे मोहिनीला 1,00,000 रुपये भांडवल त्या ठिकाणी आणावं लागलेलं आहे आणि ख्यातीतील हिस्सा म्हणून रुपये 40,000 रुपये त्या ठिकाणी आणावे अशा प्रकारे ठरलेलं आहे। नंबर दोन आहे नफा तोटा वाटपाचे नवीन प्रमाण 5:3:2 आहे, म्हणजे या उदाहरणामध्ये आणखीन एक भाग दिलं आहे तुम्हाला, नफा तोटा वाटपाचं नवीन प्रमाण दिलेलं आहे। आता ज्यावेळेस उदाहरणामध्ये जुने प्रमाण आणि नवीन प्रमाण दिलेलं असेल त्यावेळेस आपल्याला त्यागाचं प्रमाण त्या ठिकाणी काढावं लागतं आणि ही जी काही ख्याती आहे ती ख्याती आपल्याला त्यागाच्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वाटून द्यावी लागते। नंबर तीन आहे संपत्ती आणि देयतांचे खालील प्रमाणे पुनर्मूल्यांकन करण्यात आले। इमारतीचं मूल्यांकन 1,00,000 रुपये, यंत्रसामग्री 48,000, संशयित कर्ज निधी 4,000 पर्यंत वाढवा म्हणून दिलेला आहे। पाचवी समजणं आहे की जुन्या भागीदारांनी ख्यातीची अर्धी रक्कम त्या ठिकाणी व्यवसायातून काढून घेण्याचं ठरवलेलं आहे। आणि नंबर सहा आहे विविध धनकोचे मूल्यांकन रुपये 66,000 करण्यात यावे। तर या उदाहरणामध्ये जुने प्रमाण आणि नवीन प्रमाण दिले त्यासाठी आपल्याला त्यागाचं प्रमाण या ठिकाणी काढावं लागतं। तर ते त्यागाचं प्रमाण कसं काढावायचं आहे ते आता आपण पाहणार आहोत। तर त्यागाच्या प्रमाणाचं सूत्र आहे त्यागाचे प्रमाण बरोबर जुने प्रमाण वजा नवीन प्रमाण। आता हा त्याग कोणी केलेला असतो? फक्त जुन्या भागीदारांनी त्याग केलेला असतो, म्हणून आपल्याला जुन्या भागीदारांचं त्यागाचं प्रमाण काढावं लागतं। आता नंबर एकला आहे माधुरी, म्हणून माधुरीचं त्यागाचं प्रमाण आपण काढू। म्हणून या माधुरीचे त्यागाचे प्रमाण बरोबर, आता माधुरीचं जुनं प्रमाण उदाहरणामध्ये दिलेलं आहे, भागीदारांचं जुनं प्रमाण आहे 3:2, त्याच्यामध्ये माधुरीचा हिस्सा किती आहे 3/2, 5 वजा नवीन प्रमाण उदाहरणामध्ये आहे। आता याच्यामध्ये माधुरी नंबर एकची माधुरीचा हिस्सा किती आहे 5 आणि ह्या सर्वांची टोटल करा 10, टोटल 10 मधील माधुरीचा हिस्सा किती आहे 5 आहे। आता ह्यासाठी आपल्याला वजाबाकी करण्यासाठी तिरकस गुणाकार करावा लागेल। तिरकस गुणाकार करा 10 × 3 = 30 वजा 5 × 5 = 25, छेदाचा गुणाकार करा 50, 30 मधून 25 वजा करा, शिल्लक राहिले 5/50। हे झालं माधुरीचे त्यागाचे प्रमाण। आता नंबर दोन आहे मनीषा, मनीषाचे त्यागाचे प्रमाण बरोबर तेच सूत्र जुने प्रमाण वजा नवीन प्रमाण। आता मनीषाचं जुनं प्रमाण आहे 2, म्हणून लिहा 2/5, दोन्हीची टोटल किती येते 5 वजा नवीन प्रमाण। आता ही नंबर दोनची माधुरी मनीषा आहे, म्हणून 3/ ह्या तिन्हीची टोटल किती येते 10। वजाबाकी करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? तिरकस गुणाकार 10 × 2 = 20 वजाला वजा लिहा 5 × 3 = 15 छेदाचा गुणाकार 50, 20 + 15 करा, शिल्लक राहिले 5/50, म्हणजे मनीषाचे देखील त्यागाचे प्रमाण किती आलं 5/50। दोन्हीचं त्यागाचं प्रमाण या ठिकाणी सेम आलेलं आहे, त्यालाच तुम्ही 5/5 या प्रकारे लिहू शकता किंवा त्याला
एकास एक असंही म्हणता येईल संक्षिप्त रूप या ठिकाणी देऊन, किंवा यालाच आपण समान प्रमाण असंही म्हणू शकतो। म्हणजे अशा प्रकारे जर उदाहरणामध्ये तुम्हाला जुने प्रमाण व नवीन प्रमाण दिलेला असेल तर त्यागाचं प्रमाण त्या ठिकाणी काढावं लागतं। तर या उदाहरणामध्ये आपल्याला पुनर्मूल्यांकन खाते, भागीदारांचे भांडवल खाते आणि ताळेबंद तयार करा म्हणून सांगितलेला आहे। तर त्यासाठी आखणी आपण करून घेतली। आता सर्वप्रथम ताळेबंदाची देयता बाजू बघा। भांडवल खाते दिले ताळेबंदाच्या देयता बाजूला, माधुरी आणि मनीषा यांच्या भांडवलाची शिल्लक दिली तर भांडवलाची शिल्लकल्या भांडवल खात्याच्या जमा बाजूला रुपये 80,000 माधुरीच्या कॉलममध्ये आणि मनीषा रुपये 1,00,000। त्यानंतर आहे भांडवल खात्याच्या देयता बाजूला विविध धनको, तर धनको ताळेबंदात लिहा विविध धनको इनर कॉलममध्ये लिहा रुपये 60,000 त्यावर समान आहे। त्यानंतर देय विपत्रे रुपये 10,000 आउटर कॉलममध्ये। आता संपत्ती बाजू आपण बघू। संपत्ती बाजूला पहिली संपत्ती आहे इमारत, इनर कॉलममध्ये लिहा 72,000। त्यानंतर यंत्रसामग्री इनर कॉलममध्ये 60,000। स्कंद समाजना नाही रक्कम आउटर कॉलममध्ये 48,000। ऋणको, आता ऋणकोर समाजना आहे टोटल जेवढी ऋणकोची रक्कम आहे तेवढी इनर कॉलममध्ये लिहा रुपये 42,000। त्यानंतर बँक इनर कॉलममध्ये रुपये 20,000 आणि शेवटी आहे फर्निचर आउटर कॉलममध्ये रुपये 10,000। तर अशा प्रकारे ताळेबंदाची देयता बाजू संपत्ती बाजू या ठिकाणी संपलेली आहे। त्यानंतर दिलं याच तारखेला त्यांनी मोहिनीला खाली लाटीवर प्रवेश देण्यात आलेला आहे। पहिली समाजना आहे तिने रुपये 1,00,000 भांडवल म्हणून आणावे व ख्यातीचा हिस्सा रुपये 40,000 आणावे। आता भांडवल म्हणून मोहिनीने 1,00,000 रुपये आणलेले आहेत। आता भांडवल आणल्यानंतर नोंद होते रोख ऑब्लिक बँक खाते नावे। या ठिकाणी बँक शिल्लक आपल्याला दिलेली आहे म्हणून बँक खाते नावे मोहिनीचे भांडवल खाते जमा अशा प्रकारची नोंद होत असते। आता बँकेमध्ये रक्कम वाढली म्हणून बँकेमध्ये अधिक मोहिनीचे भांडवल खाते, मोहिनीचं भांडवल आहे रुपये 1,00,000। मोहिनीचं भांडवल किती आहे? मोहिनीचे भांडवल खाते रुपये 1,00,000। टोटल किती झाली? आता 1,20,000। आता याचा दुसरा परिणाम आपल्याला करावा लागतो। मोहिनीचं भांडवल तिच्या भांडवल खात्याच्या जमा बाजूला नोंदवायचं आहे। जमा बाजूला लिहा बँक खाते, मोहिनीच्या कॉलममध्ये रुपये 1,00,000। तर अशा प्रकारे नोंद होते बँक खाते नावे मोहिनीचे भांडवल खाते जमा। त्यानंतर आहे ख्यातीचा हिस्सा रुपये 40,000 आणावा। आता मोहिनीने 40,000 रुपये आणलेले आहेत ख्याती म्हणून, त्यासाठी देखील आपल्याला नोंद या ठिकाणी करावी लागते। ख्याती आणल्याबद्दल नोंद होते बँक खाते नावे ख्याती खात्याला, म्हणजे परत बँकेची शिल्लक वाढणार आहे म्हणून बँकेमध्ये अधिक लिहा ख्याती खाते। किती आहे ख्यातीची रक्कम? रुपये 40,000। म्हणजे परत बँक शिल्लक झाली 1,60,000। दुसरा परिणाम याचा ख्याती खात्याला होत असतो। आता आपला नियम आहे की जी ख्याती आणलेली असती ती ख्याती आपल्याला जुन्या भागीदारांना त्या ठिकाणी त्यागाच्या प्रमाणामध्ये वाटून द्यावी लागते जरी उदाहरणामध्ये दिलेलं नसेल तरी। आता त्यागाचं प्रमाण आपण या ठिकाणी काढलेलं आहे आणि त्यागाचं प्रमाण आपलं आलेलं आहे समान प्रमाण आणि ख्यातीची रक्कम आहे रुपये 40,000। तर 40,000 रुपये आपल्याला समान प्रमाणामध्ये वाटून भांडवल खात्याला या ठिकाणी वर्ग करावे लागतात। म्हणजेच ख्याती वाटून देऊन कुठे लिहायची? भांडवल खात्याच्या जमा बाजूला लिहायची आहे। ख्याती वाटून दिल्याबद्दल नोंद होते ख्याती खाते नावे जुन्या भागीदारांचे भांडवल खाते जमा, म्हणजे नोंद होते भांडवल खात्याच्या जमा बाजूला लिहा ख्याती खाते। ख्याती कोणत्या प्रमाणात? त्यागाच्या प्रमाणात, म्हणजे समान प्रमाणात आपल्याला वाटून द्यायची। ख्यातीची रक्कम आहे 40,000। तर माधुरी आणि मनीषा यांना प्रत्येकी ख्याती किती येणार आहे? रुपये 20,000 या ठिकाणी। त्यानंतर पुढे आहे नफा तोटा वाटपाचे नवीन प्रमाण 5:3, 3:2 आहे। हे त्यागाच्या प्रमाणासाठी याचा उपयोग आपण केलेला आहे।
नंबर तीन आहे संपत्ती आणि देयतांचे पुनर्मूल्यांकन खालील प्रमाणे करावे। आता इमारतीचं पुनर्मूल्यांकन तुम्हाला 1 लाख करा म्हणून सांगितलेलं आहे। आता इमारतीचं मूल्य 72,000 दिलेलं आहे, 1 लाख आपल्याला आउटर कॉलम मध्ये दाखवावं लागतात, म्हणजेच इमारतीमध्ये काय करावं लागेल, वाढ करावी लागेल, अधिक वाढ। आता 1 लाख मूल्य करण्यासाठी इमारतीमध्ये कितीने वाढ करावी लागेल, 28,000 वाढ करावी लागेल, म्हणजेच आउटर कॉलम मध्ये इमारतीची किंमत किती येईल, 1 लाख रुपये। आता इमारतीमध्ये वाढ झाली, जर संपत्तीमध्ये वाढ झाली तर याचा दुसरा परिणाम कुठे करायचा, तुम्हाला पुनर्मूल्यांकन खात्याच्या जमा बाजूला। संपत्तीमध्ये जर वाढ झाली तर म्हणून जमा बाजूला लिहा इमारत खाते, वाढ कितीने झाली, 28,000। त्यानंतर पुढची समान यंत्रसामग्रीचे मूल्य 48,000 लावा। बघा यंत्रसामग्री 60,000 दिलेली आहे, आउटर कॉलम मध्ये आपल्याला यंत्रसामग्रीचं मूल्य 48,000 लावायचं आहे, म्हणजेच यंत्रसामग्रीच्या मूल्यामध्ये आपल्याला घट करावी लागते, म्हणून वजा घट। आता 48,000 मूल्य लावण्यासाठी यंत्रसामग्रीच्या मूल्यामध्ये आपल्याला कितीने घट करावी लागेल, 12,000 घट करावी लागेल, वजा 12,000, म्हणजे आउटर कॉलम मध्ये येतील रुपये 48,000। आता 12,000 संपत्तीच्या मूल्यामध्ये घट झाली, म्हणजे याचा दुसरा परिणाम कुठे करायचा आहे, पुनर्मूल्यांकन खात्याच्या नावे बाजूला, संपत्तीमधील घट नावे बाजूला, नावे बाजूला लिहा यंत्र सामग्री खाते 12,000 घट झाली। त्यानंतर पुढची समजना संशयित कर्ज निधी 4,000 पर्यंत वाढवा। संशयित कर्ज निधी काय करावं लागतं, ऋणको मधून वजा करावं लागतं, वजा संशयित कर्ज निधी 4,000। आता 42,000 मधून 4,000 वजा करा आणि रक्कम आउटर कॉलम मध्ये लिहा 38,000। आता संशयित कर्ज निधी 4,000 आपण या ठिकाणी आकारली, पण जुन्या ताळेबंदामध्ये संशयित कर्ज निधीची तरतूद किती केलेली आहे, 2,000 रुपये, म्हणजे या ठिकाणी नवीन तरतूद किती आहे, 2,000 रुपये नवीन तरतूद आहे, आणि हे 2,000 रुपये म्हणजे या ठिकाणी नुकसान आहे, म्हणून त्याचा परिणाम आपल्याला पुनर्मूल्यांकन खात्याच्या नावे बाजूला करावा लागतो, संशयित कर्ज निधी खाते नवीन तरतूद 2,000 आहे, म्हणून रुपये 2,000। त्यानंतर पुढची समजना आहे की जुन्या भागीदारांनी ख्यातीची अर्धी रक्कम व्यवसायातच ठेवण्यात यावी अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे। आता जुन्या भागीदारांनी ख्यातीची अर्धी रक्कम व्यवसायातच ठेवावी, म्हणजेच त्यांनी काय केलंय, ख्यातीची अर्धी रक्कम व्यवसायातून काढून घेतलेली आहे। बघा ख्याती जर आपण वाटून दिली तर कुठे लिहिले, भांडवल खात्याच्या जमा बाजूला। आता ख्याती व्यवसायातून काढून घेतली म्हणजे नोंद कुठे होणार आहे, भांडवल खात्याच्या नावे बाजूला, आणि जुन्या भागीदारांनी ख्यातीची रक्कम काढून घेतली त्यासाठी नोंद होते या ठिकाणी जुन्या भागीदारांचे भांडवल खाते नावे बँक खात्याला। आता जुन्या भागीदारांचे भांडवल खाते नावे, म्हणून भांडवल खात्याच्या नावे बाजूला लिहा बँक खाते। आता याची अर्धी रक्कम 20,000 अर्धी रक्कम किती येते, प्रत्येकी 10,000, म्हणून माधुरी 10,000 आणि मनीषाच्या कॉलम मध्ये लेखील रुपये 10,000। आता 10,000 रुपये बँकेतून कमी झालेले आहेत, म्हणजे तेवढ्या रकमेनं आपली बँक शिल्लक या ठिकाणी कमी होणार आहे, म्हणून बँकेमधून ती रक्कम काय करावी लागते, आपल्याला वजा करावी लागते, म्हणून या ठिकाणी लिहा वजा जुन्या भागीदारांचे भांडवल खाते, वजा जुन्या भागीदारांचे भांडवल खाते, माधुरीचे 10,000 आणि मनीषाचे 10,000, म्हणजे टोटल 20,000 आपल्याला वजा करावे लागतील, म्हणजेच आउटर कॉलम मध्ये बँक शिल्लक किती येईल, आता 1,40,000। तर अशा प्रकारे या ठिकाणी ख्यातीची रक्कम काढून घेतली त्याबद्दलची नोंद होते जुन्या भागीदारांचे भांडवल खाते नावे आणि बँक खात्याला, अशा प्रकारची नोंद आपल्याला या ठिकाणी करावी लागते। त्यानंतर शेवटची समजना आहे जे धनको आहे त्या धनकोचं पुनर्मूल्यांकन 66,000 करण्यात आलेलं आहे, म्हणजेच धनको मध्ये काय झाली या ठिकाणी वाढ झालेली आहे, अधिक वाढ, 66,000 मूल्य लावायचंय, म्हणजे कितीने वाढ करावी लागेल,
6000 ने वाढ करावी लागेल, म्हणजे अधिक 6000, आउटर कॉलम मध्ये लिहा रुपये 66000। आता धनको वाढले म्हणजे देयता वाढली, देयता देयते मध्ये जर वाढ झाली तर दुसरा परिणाम कुठे होणार आहे, पुनर्मूल्यांकन खात्याच्या नावे बाजूला, म्हणजे नावे बाजूला लिहा धनको खाते। किती ने वाढले धनको, 6000 ने धनको वाढलेले आहेत। तर अशा प्रकारे सर्व समायोजन आपल्या या ठिकाणी संपलेले आहेत। सर्वप्रथम आपल्याला पुनर्मूल्यांकन खाते बंद करावं लागतं। पुनर्मूल्यांकन खात्याची जी जमा बेरीज आहे ती जमा बाजूची बेरीज येते रुपये 28000, नावे बाजूची टोटल करा, नावे बाजूची टोटल येते रुपये 20000, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा म्हणजे शिल्लक राहिले 8000। ह्या 8000 आपल्याला काय म्हणायचं आहे, पुनर्मूल्यांकनावरील नफा म्हणायचा आहे। नफा कोणत्या बाजूला लिहायचा, ज्या बाजूची शिल्लक कमी आहे, टोटल कमी आहे, नावे बाजूची टोटल कमी आहे, म्हणून नावे बाजूला लिहा पुनर्मूल्यांकनावरील नफा 8000। आणि जी मोठी रक्कम आहे ती मोठी रक्कम दोन्ही बाजूला लिहून टाका 28000 रुपये। आता काय करायचंय, हे जे 8000 नफा आहे तो 8000 नफा आपल्याला जुन्या भागीदारांना त्यांच्या जुन्या प्रमाणात, जुनं प्रमाण किती आहे त्यांचं 3:2, 3:2 या प्रमाणात हा 8000 नफा वाटून द्या। पहिली भागीदार आहे माधुरी, नफा कोणत्या खात्याला वर्ग करायचा आहे, भांडवल खात्याला। माधुरीला जर 3:2 या प्रमाणात हा 8000 नफा वाटला तर माधुरीला येईल 4800। आणि दुसरी आहे मनीषा, मनीषाला नफा वाटून येईल रुपये 3200। आता हा नफा भांडवल खात्याला म्हणजेच भांडवल खात्याच्या जम्मा बाजूला आपल्याला स्थानांतरित करावा लागतो, म्हणून जम्मा बाजूला लिहा पुनर्मूल्यांकन खाते। माधुरीच्या कॉलम मध्ये लिहा 4800 आणि मनीषाच्या कॉलम मध्ये लिहा 3200। आता आपल्याला भांडवल खात्याची शिल्लक काढायची, त्यासाठी भांडवल खात्याची शिल्लक काढण्यासाठी आपल्याला टोटल या ठिकाणी करावी लागते। सर्वप्रथम आपण माधुरी बघू, माधुरीच्या भांडवल खात्याच्या जम्मा बाजूची टोटल करा, जम्मा बाजूची टोटल जर केली तर येते 1,04,800। आता 1,04,800 मधून नावे बाजूचे 10000 वजा करा, नावे बाजूचे 10000 जर वजा केले तर शिल्लक राहतात 94,800। मोठी रक्कम दोन्ही बाजूला लिहून टाका 1,04,800। त्याच्यानंतर आहे मनीषा, मनीषाच्या जम्मा बाजूची टोटल करा 1,23,200। आता ह्या 1,23,200 मधून नावे बाजूचे 10000 वजा करा, 10000 जर वजा केले तर शिल्लक राहतात 1,13,200। मोठी रक्कम दोन्ही बाजूला लिहून टाका 1,23,200। आणि शेवटी आहे मोहिनी, मोहिनीच्या जम्मा बाजूची टोटल करा 1,00,000। आता मोहिनीची नावे बाकी किती आहे, 0 आहे, म्हणजे शिल्लक किती राहणार आहे 1,00,000 रुपये। मोठी रक्कम दोन्ही बाजूला रुपये 1,00,000। तर ही आहे भांडवल खात्याची शिल्लक। तरी भांडवल खात्याची जी शिल्लक आहे ती शिल्लक आपल्याला ताळेबंदाकडे घेऊन जावी लागते, म्हणून लिहा शिल्लक पुढे नेली, शिल्लक पुढे नेली किंवा खाली नेली। आता ही जी शिल्लक आहे ती शिल्लक काय करायची आपल्याला ताळेबंदाच्या देयता बाजूला वर्ग करावायची आहे, म्हणून देयता बाजूला लिहा भांडवल खाते माधुरी, माधुरीची शिल्लक आहे 94,800, मनीषाची शिल्लक आहे 1,13,200 आणि मोहिनी, मोहिनीची शिल्लक आहे रुपये 1,00,000।
तर अशा प्रकारे शेवटचं कार्य आपलं राहिलेलं आहे ते म्हणजे ताळेबंदाची टोटल करणे। तर ताळेबंदाची टोटल करा दोन्ही बाजूच्या, ताळेबंदाची टोटल या ठिकाणी जर समान असेल तर उदाहरण आपलं समान येईल। टोटल येते 384,000, 384,000 रुपये। तर अशा प्रकारे हे उदाहरण आपल्या या ठिकाणी संपलेलं आहे। यामध्ये नवीन भाग आपण पाहिला ते म्हणजे त्यागाचे प्रमाण काढणे। जर उदाहरणामध्ये जुने प्रमाण आणि नवीन प्रमाण दिलेलं असेल तर त्यागाचं प्रमाण आपल्याला काढावं लागतं।